नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड संस्कृत द्वितीय पाठ व्यसने मित्र परीक्षा. आता या ठिकाणी हा जो व्यसने शब्द आहे याचा अर्थ काय, तर व्यसने म्हणजे संकट. संकटामध्ये आपण मित्राची परीक्षा करतो, म्हणजे मित्र खरे आपले आहेत का, म्हणजे ते आपल्याला मदत करणारे आहेत का, किंवा ते काही स्वार्थाने आपल्याशी मैत्री करतायत का, किंवा मग ते निस्वार्थीपणे आपल्याला आपल्या संकटकाळामध्ये मदत करतील का. हे सगळं जेव्हा आपल्यावरती संकट येतं तेव्हाच आपल्याला कळतं की आपला खरा मित्र कोण आहे आणि खोटा मित्र कोण आहे. म्हणून या ठिकाणी व्यसने म्हणजे मित्राची परीक्षा कशामध्ये होते, संकटात, म्हणजेच संकटात मित्र परीक्षा असा याचा अर्थ होतो. आता या ठिकाणी ही जी कथा आहे त्याचं आपण भाषांतर पाहणार आहोत. आता इथे आपण आधी त्या कथेची पार्श्वभूमी समजून घेऊया आणि मग आपण ती कथा आहे अशी आणि तिचं भाषांतर पाहणार आहोत. तर आता या कथेमध्ये सांगितलं आहे की एक हरिण असतो आणि हरिण आणि कावळा मित्र असतात आणि ते एकत्र राहत असतात. आणि एक कोल्हा असतो जो त्याला तो स्वार्थ येतो, म्हणजे स्वार्थ असतो त्याचा काहीतरी, म्हणून तो त्या हरिणाशी मैत्री करतो. आणि हरिण साधं असतं, भोळं असतं, त्याच्यामुळे ते लगेच त्याला आपलं मित्र म्हणून स्वीकारतं. तर अशा प्रकारे मग तिघं मित्र होतात आणि मग एके दिवशी तो जो कोल्हा आहे तो त्या हरिणाला घेऊन एका शेतामध्ये जातो आणि मग तिथे खूप सारं गवत आणि धान्य वगैरे असतं. मग ते हरिण ते धान्य वगैरे खातं आणि मग ते असं रोज तिथे जाऊ लागतं, त्या शेतामध्ये जातं, रोज धान्य खाऊ लागतं. मग शेतकऱ्याला कळतं की आपलं धान्य संपतंय, काहीतरी घडतंय. मग ते बघण्यासाठी तो एके दिवशी त्या शेतामध्ये जाळं पसरतो आणि मग हरिण नेहमीप्रमाणे खायला आलेलं असतं आणि ते त्या जाळ्यामध्ये अडकतं. आणि मग तेव्हा तो तिथे असून मग कोल्ह्याला म्हणतो की माझी मदत कर, तू माझा मित्र आहेस. पण कोल्हा तिथे काहीच उत्तर देत नाही. कोल्हा मात्र त्याला अजूनच घाबरवत राहतो. आणि तेव्हा तिथे कावळा येतो आणि मग कावळा ते जाळ सोडवून त्या हरिणाला मदत करतो. आणि मग हरिणाला कळतं की आपला खरा मित्र कोण आहे आणि आपण अपरिचित, म्हणजे लगेच आपल्याला भेटलेल्या व्यक्तीसोबत आपण मैत्री केली, व्यक्तीसोबत म्हणजेच कोल्ह्यासोबत आपण मैत्री केली ही चूक त्याची त्याला कळून येते. ओके, तर अशा प्रकारे ही कथा आहे. आता ही एकदम शॉर्टमध्ये होती, आपण एकदम सविस्तर कथा त्याची मजा घेत घेत पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. द्वितीय पाठ व्यसने मित्र परीक्षा. आता या ठिकाणी तुम्हाला व्यसनेचा अर्थ पूर्णपणे कळलेला आहे, संकटात मित्राची परीक्षा होते. आता या ठिकाणी पहिला हा जो ग्रे कलरचा बॉक्स आहे तो आपण पाहूया, त्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ते आपण पाहूया. हितोपदेशात स्वीकृता एषा कथा. आता ही जी कथा आपण वाचणार आहोत, ज्याचा आनंद आपण घेणार आहोत, तर ती कथा कशामधली आहे, हितोपदेशातली आहे. हितोपदेश हा एक ग्रंथ आहे, लेख आहे, त्यामधली ही कथा आहे. हितोपदेशस्य कर्ता नारायण पंडित. हितोपदेशस्य कर्ता म्हणजे हितोपदेश कोणी लिहिलेला आहे, तर नारायण पंडित यांनी लिहिलेला आहे. हितोपदेशस्य चत्वारः विभागः सन्ति. आणि हितोपदेशाचे किती, चार विभाग आहेत. पहिला आहे मित्रलाभ, दुसरा आहे श्रुतभेद, तिसरा आहे विग्रह आणि चौथ संधी. ग्रंथेस्मिन पशुपक्षीनां कथा माध्यमेन नीतिवचनानी बोधितानी. आता या हा जो ग्रंथ आहे हितोपदेश, तर यामध्ये पशुपक्ष्यांच्या गोष्टीतून नीतिवचनांचा बोध करणारा हा ग्रंथ आहे. म्हणजे पशुपक्ष्यांच्या गोष्टी आहेत, मात्र बोध आपल्याला मिळतो आहे की आपलं नीतित्व कसं असावं, आपण आपली नीतिमत्ता कसं असावी, याच्यावरती आपल्याला बोध मिळणार आहे. ओके, आता या ठिकाणी आपण कथा पाहूया काय आहे. अस्ति एकम चंपकम नाम अरण्यकम. म्हणजे एक चंपक नावाचे अरण्य असते. अरण्य चित्रांगो नाम मृग. आता अरण्यामध्ये चित्रांग नावाचा मृग असतो. आता चित्रांग नावाचा मृग का, तर या हा जो मृग आहे तर हा रंगीबिरंगी आहे, त्याच्यामुळे चित्रांग त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे नावं पण किती छान आणि अगदी शोभेल अशी दिलेली आहेत. त्याच्यानंतर एकाक्ष नाम काकश्च स्नेहेन निवसत स्म. आणि एकाक्ष नावाचा काय होता, काक होता, म्हणजेच कावळा होता. म्हणजे त्या अरण्यामध्ये चित्रांग नावाचा मृग आणि एकाक्ष नावाचा काक म्हणजेच कावळा स्नेहेनं म्हणजे प्रेमाने आनंदाने एकत्र राहत होते. आता कावळ्याला पण त्यांनी एकाक्ष नाव दिलेलं आहे, कारण असं समजतात की कावळा एकाच डोळ्याने पाहतो आणि अक्ष म्हणजे काय, तर डोळा, एक अक्ष म्हणजे एक डोळा, म्हणून त्यांनी कावळ्याला एकाक्षाचं नाव दिलेलं आहे. ओके, तर अरण्यात चित्रांग नावाचा हरिण आणि एकाक्ष नावाचा कावळा प्रेमाने राहत होता. एकदा चित्रांग वने भ्रमण केनापी शृगालेन अवलोकित. आणि एकदा चित्रांग म्हणजे कोण आहे, तर हरिण. एकदा चित्रांग वनात फिरत असताना
त्याला एका कोल्ह्याने पाहिले. ओके, क्षुद्रबुद्धी ही नामसह शृगालः स्वार्थ हेतुना मृगेनासह मित्रताम इच्छत. क्षुद्रबुद्धी ही म्हणजे तो सगळ्यांना फसवत असतो, त्याची बुद्धी कशी आहे, एकदम क्षुद्र आहे, म्हणून त्याला काय नाव दिलेलं आहे, क्षुद्रबुद्धी. तर क्षुद्रबुद्धी नावाच्या त्या कोल्ह्याला स्वार्थी हेतूने हरिणाबरोबर मैत्री करण्याची इच्छा होते. आणि मग त्याची अशी इच्छा होती त्या कोल्ह्याची, त्या क्षुद्रबुद्धीची, की आपला काहीतरी स्वार्थ आहे, त्याचा काहीतरी स्वार्थ आहे, तर त्या स्वार्थासाठी त्याला त्या हरिणासोबत म्हणजे चित्रांगासोबत मैत्री करायची असते. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे, अस्त्यंगते सवितरी क्षुद्रबुद्धीही मृगेना सह मृगस्य निवासस्थानं गतः. अस्त्यंगते सवितरी म्हणजे सूर्यास्त, म्हणजे सूर्य जेव्हा अस्ताला गेला तेव्हा, ओके, सूर्यास्त झाला तेव्हा, सूर्य अस्ताला गेला असता क्षुद्रबुद्धी हरिणाबरोबर त्याच्या निवासस्थानी गेला. ओके, मग त्याच्यानंतर काय होतं आपण पाहूया. आता हरिणासोबत कोण राहत असतं, तर कावळा राहत असतो. मग आता कावळा स्वीकारतो की नाही ते आपण बघूया. मृगशृगालो दृष्ट्वा काकः अवदत. आता मृगशृगालो, मृग आणि शृगालो म्हणजे कोण, कोल्हा. मृग आणि मृग म्हणजे हरिण आणि कोल्हा, या दोघांना पाहून काकः अवदत म्हणजे कोल्हा म्हणाला, सॉरी कावळा म्हणाला, सखे चित्रांग कह अयम द्वितीय. सखे चित्रांग म्हणजे मित्रा हरिणा हा दुसरा कोण, कोयम द्वितीय म्हणजे कहयम द्वितीय म्हणजे हा दुसरा कोण. त्यावर मृगः अभृत, मृगः म्हणजे हरिण, अभृत म्हणजे म्हणाला, जंबुकः अयम हा कोण आहे, जंबुकः म्हणजेच काय, कोल्हा आहे. ओके, अस्मस्य सख्यम इच्छती, आपल्यासोबत मैत्री करण्याची त्याची इच्छा आहे, म्हणजे तो आपल्यासोबत मैत्री करू इच्छित आहे. काकः उपादिशत म्हणजेच त्याच्यावरती कावळ्या म्हणाला म्हणजे त्यापेक्षा त्याने उपदेश केला, कावळ्याने उपदेश केला, अकस्मात आगंतुनासह मित्रता न युक्ता. म्हणजे अकस्मात म्हणजे कोणीतरी अपरिचित व्यक्ती आहे आणि ती एकदम येते, म्हणजे अकस्मात आणि अपरिचित अशा व्यक्तीसोबत लगेच मैत्री करणं योग्य नाही. आणि तो मित्र कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो स्वार्थी आहे की निस्वार्थी आहे, हे आपण ठरवलं पाहिजे आणि मग त्याच्यासोबत मैत्री केली पाहिजे. म्हणजेच अकस्मात आलेल्या सर्वस्वी अपरिचित असलेल्या या मित्राबरोबर मैत्री करणं योग्य नव्हे. तद आकर्ण्य जंबुकः सकोप आह. आकर्ण्य म्हणजे ते ऐकून जंबुकः म्हणजे कोण, कोल्हा, ज्याचं नाव असतं क्षुद्रबुद्धी. तद आकर्ण्य जंबुकः सकोपम म्हणजे रागासहित, ओके, रागाने. सकोपम आह म्हणजे म्हणाला, तो रागाने म्हणाला, काय म्हणाला, की मृगस्य प्रथम दर्शने भवान अपि अपरिचितः एव आसीत. जेव्हा मृगाचं प्रथम दर्शन झालं, म्हणजे जेव्हा हरिणाचं प्रथम दर्शन झालं, जेव्हा तुम्ही हरिणाला पहिल्यांदा भेटला होता, त्यावेळी आपण देखील अपरिचितच होता. म्हणजे जेव्हा तुम्ही मृगाला पहिल्यांदा भेटला, हरिणाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटला, तेव्हा तुम्ही दोघं पण अपरिचित होता, मग तेव्हा तुम्ही मित्रता केली की नाही, ओके, असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यापुढे तो म्हणतोय, यथायम मृगः मम बंधुः तथा भवानपि. ज्याप्रमाणे हरिण माझा भाऊ आहे, तसेच आपणही आहात. आपण म्हणजे कोण, तर कावळा. तो कावळ्याला म्हणतोय ना, म्हणून भवानपि म्हणजेच आपणही. मग याच्यावर मृगः अब्रवीत. मग त्याच्यावरती हरिण म्हणाला, अलम. आता या ठिकाणी काय, अलम विवाद देणं म्हणजे काय, पुरे आता, खूप वादविवाद झाला, पुरे आता. मग काय, वयम सर्वे आनंदेनं एकत्र निवसामह. मग हरिण काय म्हणतो, की आपण सगळे आनंदाने एकत्र राहूया, असं हरिण म्हणतो. हरिण खूप भोळा असतो, तो लगेच विश्वास ठेवतो, तो खूप समजूतदार असतो. मग त्याच्यानंतर आहे, काकेनं उक्तम म्हणजे कावळा म्हणाला, एवम अस्तु, मग तुझी जर इच्छा अशी असेल तर आपण राहूया, ठीक आहे. ओके, एवम अस्तु म्हणजे काय, तर ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पॅरेग्राफ, किंचित काळानंतरम शृगालः मृगम अवदत. काही काळानंतर म्हणजे काही काळ लोटला असेल आणि मग त्यानंतर कोल्हा हरिणाला म्हणाला, वनेस्मिन एकम सस्यपूर्ण क्षेत्रम असते. या जंगलात एक सस्यपूर्ण म्हणजे कसं, धान्याने पूर्णपणे भरलेलं क्षेत्र म्हणजे शेत आहे. ओके, दर्शयामि त्वाम, तुला ते मी दाखवतो. तथाकृते मृगः प्रत्यहम तत्र गत्वा सस्यम अखादत. आणि तसे केले म्हणजे त्या कोल्ह्याने त्या हरिणाला ते क्षेत्र दाखवलं की कुठे धान्य मिळतंय. मग ते तो हरिण रोज जाऊ लागला आणि धान्य खाऊ लागला. तसे केले असता हरिण रोज तेथे जाऊन धान्य खाऊ लागला. त्याला ते धान्य खूप आवडलं असेल, तो रोज जाऊ लागला, रोज खाऊ लागला. आणि मग शेतमालकाला आपलं धान्य कुठेतरी कमी होतंय हे कळू लागलं. तद्दृष्ट्वा एकस्मिन दिने क्षेत्रपतींना पाशः योजितः. आणि मग ते पाहून क्षेत्रपतींना म्हणजे कोण, तर मालकाने, शेतमालकाने, त्या शेताचा जो काही मालक असेल तर त्याने, त्या शेतमालकाने काय केलं, एकदा त्या शेतमालकाने जाळे पसरून ठेवले. ओके, जाळे पसरून ठेवले की जो कोणी असेल तो त्याच्यामध्ये अडकेल, म्हणून त्यासाठी जाळे पसरून ठेवले, पाशः म्हणजे जाळं.
तत्र आगतः मृगः पाशर्बद्धः। आणि मग तिथे आलेला तो मृग त्या जाळ्यामध्ये अडकला, कारण तो रोज तिथे यायचा। मग तिथे तो हरिण आला आणि तो त्या जाळ्यामध्ये अडकला। सह अचिंतयत मग त्याने विचार केला की इदानी मित्रानेव शरणं मम, मग आज आता या प्रसंगातून फक्त मित्रच मला वाचवू शकतात। मित्र हेच माझे काय आहेत, आश्रयस्थान आहेत। दूरात ततपश्यन जंबुकः मनसी आनंदितः, आणि दुरूनच हे सगळं पाहत असलेला जो कोल्हा असतो तर तो मनातून खूप आनंदित होतो। त्याने ते पाहिलेलं असतं की तो हरिण आता त्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे, आणि मग ते पाहून तो कोल्हा खूप आनंदित होतो, त्याला खूप आनंद होतो। कारण तसाही तो मित्र ओरिजिनल नसतो, म्हणजे तो फक्त स्वार्थासाठी त्याने मैत्री केलेली असते। ओके, आणि त्याचा स्वार्थ काय होता ते आपल्याला पुढे कळेलच। सह अचिंतयत त्याने विचार केला की फलितम मे मनोरथम। फलितम मे मनोरथम म्हणजेच काय, की आता माझं मनोरथ फळाला आलं, म्हणजे आता माझं मनोरथ जे आहे ते फळाला आलं। ते मनोरथ काय आहे आपण बघूया। इदाने प्रभुतम भोजनम प्राप्स्यामी, आता मला खूप भोजन मिळणार आहे, खूप जेवण मिळणार आहे। म्हणजेच काय, तर त्याला त्या मृगाची हत्या करून त्याला खायचं होतं, त्याला त्या हरणाची हत्या करायची होती आणि त्याला ते शिकार खायचं होतं, असा त्याचा स्वार्थ होता। ओके, आणि तो आता पूर्ण होणार होता, कारण तो जो हरिण होता तो जाळ्यामध्ये अडकलेला होता, म्हणजे कोल्ह्याला आता त्या हरिणाला खायला मिळणार होतं। ओके, सो अशा प्रकारे हा सगळा गेम त्याने केला होता। त्याच्यानंतर आहे पुढे आपण बघूया, मृगस्तम दृष्ट्वा अब्रवीत। मृगाने त्या कोल्ह्याला बघितलं आणि तो म्हणाला, हरिण म्हणाला, काय म्हणाला की मित्र छिंदी तावन मम बंधनम, की माझं जे काही बंधन आहे, हे जे काही चिवट जाळं आहे ते तोड आणि मला यातून वाचव। त्रायस्व माम म्हणजे मला यातून वाचव, मला वाचव। त्याच्यानंतर आहे जंबुको दुरा देवा वदत। मग जंबुकः जो होता, म्हणजे कोल्हा जो होता, तर तो लांबूनच म्हणाला, दुरूनच म्हणाला, मित्र दृढोयम बंध, म्हणजे काय म्हणाला तो, मित्रा हे जाळे चिवट आहे, खूप कसे आहे, चिवट आहे। स्नायू निर्मितान पाशानेतान कथम वा व्रतदिवसे स्पृशामी, तर तो काय म्हणाला की हे जाळं कसं आहे, चिवट आहे। शिवाय दुसरे असे की हे जाळे स्नायूने बनवलेल्या या जाळ्यांना मी माझ्या व्रताच्या दिवशी कसा काय स्पर्श करू, आणि जाळं कशाने बनलेलं आहे, स्नायूंनी, म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या प्राण्याच्या चामड्याने ते जाळं बनवलेलं असेल। ओके, आणि मग तो कोल्हा काय म्हणतो की आज माझं व्रत आहे, म्हणजे माझा उपवास आहे, व्रत आहे, तर मी व्रताच्या दिवशी कसं काय त्या स्नायूंनी बनलेल्या जाळ्याला स्पर्श करू, म्हणजे माझा उपवास मोडेल ना, मग असं तो काहीतरी सांगतो त्याला। ओके, इति उक्त्वा सह समीपम एव वृक्षस्य पृष्ठीतः निभृतम स्थितः, आणि असा तो म्हणाला आणि जवळच एका झाडाच्या मागे लपून राहिला। ओके, त्याच्यानंतर पुढचा पॅरेग्राफ, प्रदोष काले मृगमन्विषन काकस्तत्र उपस्थितः। आता त्यानंतर प्रदोषकाले म्हणजे काय, तर संध्याकाळी, आता इतक्या वेळ झाला तरीही हरिण कसं काय आला नाही, म्हणून कावळा त्याला शोधण्यासाठी, हरिणाला शोधण्यासाठी तिथपर्यंत आला, म्हणजे शोधाशोधी तिथपर्यंत तो आला। मृगम तथाविधम दृष्ट्वा स उवाच, आणि मृगाला तसं पडलेलं पाहून, त्या अवस्थेमध्ये पाहून तो म्हणाला, कोण म्हणाला, कावळा म्हणाला, काय म्हणाला, सखे किमे तत, म्हणजे हे काय आहे, मित्रा हे काय आहे। तर त्यावर मृगेन उक्तम, म्हणजे त्याच्यावर त्या मृग काय म्हणाला आपण बघूया। हरिण म्हणाला, सुहृद्वाक्यस्य अनादरात बुद्धो अहम उक्तम च, म्हणजे काय, तर मित्राचे बोलणे न ऐकल्यामुळे मी या बंधनामध्ये पडलो आहे। उक्तमच म्हणजे असं म्हटलेलंच आहे की सुहृदाम हितकामानाम यह शृणोती न भाषितम विपतसन्निहितातस्य स नरः शत्रुनंदनः, म्हणजेच काय, तर हितचिंतक मित्राचे बोलणे जो ऐकत नाही त्याची संकटात सापडण्याची वेळ जवळ आलेली असते। अशी व्यक्ती, म्हणजे तो जो काही माणूस असेल, तर तो शत्रूंना आनंद देणारी ठरते। आता या ठिकाणी हा हरिण असं का म्हणतोय, तर हरिणाला कावळ्याने सांगितलेलं असतं की अशा अपरिचित व्यक्तीशी तू लगेच मैत्री करू नकोस, तरीही हरिण मैत्री करतो, म्हणून त्यामुळे हरिणाला आता पश्चाताप झालेला आहे आणि तो म्हणतोय की मी तुझं ऐकलं नाही, म्हणजे तू माझं हितचिंतक होतास, तू माझ्यासाठी, माझ्या चांगल्यासाठी बोलत होतास, मी तुझं ऐकलं नाही, म्हणून मी या बंधनामध्ये, या संकटामध्ये सापडलेलो आहे। ओके, असं त्याचं म्हणणं आहे। आता त्यानंतर पुढं आहे काकः अब्रूत, म्हणजे कावळा म्हणाला, सह वंचकः क्वस्ते, तो वंचक म्हणजेच काय, तो लबाड कोल्हा कुठे आहे। मृगेन उक्तम, मग याच्यावरती मृग म्हणजे कोण, हरिण म्हणाला, काय म्हणाला आपण बघूया। मन माणसार्थी तिष्ठ अत्र एव, म्हणजेच माझ्या मांसाची इच्छा करणारा तो इथेच वाट बघत थांबलेला आहे। म्हणजे त्याला काय हवं होतं, माझं मांस हवं होतं, तर ते खाणारा, म्हणजे त्याची इच्छा करणारा तो कोण, तो कोल्हा इथेच वाट बघत उभा आहे।
असं तो मृग तो हरिण त्या कावळ्याला सांगतो. काकह उक्तवान म्हणजे यावरती कावळा म्हणाला की उपायस्तावत चिंतनीय, आता यासाठी मला प्रथम तुझ्या सुटकेसाठी उपायासाठी म्हणजे उपायाचा विचार केला पाहिजे, आधी तुला सोडवलं पाहिजे आणि मग बाकी काय असेल ते आपण बघू. सो काकह उक्तवान म्हणजेच कावळा म्हणाला तर प्रथम मग तुझ्या सुटकेचा विचार करायला हवा. ओके, याच्यानंतर पुढचा पॅरेग्राफ. अथ प्रभाते क्षेत्रपतीर लघुडहस्तः आगच्छन काकेन अवलोकितः. अत्र प्रभाते म्हणजेच काय तर नंतर सकाळी हातात काठी घेतलेला शेतमालक येताना कावळ्याने बघितले आणि मग त्या शेतमालकाने जाळे पसरलेलं होतं मग त्याच्यामध्ये कोणीतरी अडकलं असेल या असा विचार करून तो शेतमालक म्हणजेच तो जो क्षेत्रपती होता तर त्या ठिकाणी सकाळी हातामध्ये काठी घेऊन आलेला म्हणजे येताना कावळ्याने बघितलं त्याला बघितलं. ओके, तम अलोक्य काकेनं उक्तम, मग ते पाहून किंवा त्याला पाहून कावळा म्हणाला की सखे मृग त्वम आत्मनम मृतवत संदर्शय. मग काय मित्र हरणा, तू आपण जणू मेलो आहोत असं दाखव, म्हणजे तू काय दाखव की मी मेलेलो आहे असं तू तो जेव्हा पुढे येईल तुझ्याजवळ येईल तो क्षेत्रपती जेव्हा तुझ्याजवळ येईल तेव्हा तू असं दाखव की मी मेलेलो आहे, म्हणजे तू स्वतः मेलेला आहेस असं तू दाखव. ओके, वातेन उदरम पुरयित्वा पादान स्तब्धीकृत कृत्य तिष्ठ. म्हणजेच काय, वातेन उदरम पुरयित्वा पादान स्तब्धीकृत्य तिष्ठ, म्हणजेच तुझं पोट आहे तर ते वाऱ्याने फुगव आणि पाय निश्चल करून राहा. ओके, म्हणजे जेव्हा एखादा प्राणी मरतो तर त्याचं पोट जे असतं तर ते वाऱ्याने फुगलेलं असतं आणि त्याचे हातपाय वगैरे सगळे निश्चल पडलेले असतात, मग तू काय कर तुझं पोट वाऱ्याने म्हणजेच वायूने भरून घे आणि तुझे पाय हे निश्चल ठेव, स्तब्ध ठेव. ओके, यदाहम शब्दम करोमी तदा त्वम उत्थाय सत्वरम पलायिष्यसे. आणि जेव्हा मी आवाज करेन, जेव्हा मी तुला आवाज देईन तेव्हा तू उठ आणि पलायिष्यसे म्हणजे ताबडतोब पळ. ओके, मृगस्तथैव स्थितः म्हणजेच काय, आता हरिण त्याने ज्याप्रमाणे सांगितलं, कावळ्याने ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तिथे पडून राहिला. त्याच्यानंतर पुढे आहे शेवटचे दोन लाईन, त्याच्यामध्ये आहे क्षेत्रपतींना मृग आलोकितः उक्तश्च, म्हणजे क्षेत्रपतीने त्या मृगाला पाहिलं, शेतमालकाने त्या हरिणाकडे पाहिलं आणि म्हटले आहा स्वयं मृतोस्मी. आहा म्हणजे काय, त्याने आश्चर्याने खूप दुःखाने आणि आश्चर्याने त्याने उद्गार काढलं की अरे चा स्वतःच मेलास. सह मृगम बंधनात विमुच्यत, म्हणजे त्याने हरिणाला जाळ्यातून पूर्णपणे बाहेर काढले, आता तो मेलेलाच आहे, त्याने त्याप्रमाणे ॲक्शन केली होती की तो मेलेला आहे. मग त्याला असं वाटलं त्या शेतमालकाला की हा खरोखरच मेला आहे, मग आता मेलेल्या मृगाला त्या जाळ्यामध्ये कशाला अडकून ठेवायचं, म्हणून मग त्याने काय केलं त्याला त्या जाळ्यातून बाहेर काढलं. ओके, ततः काकशब्दम श्रुत्वा मृग सत्वरम पलायितः. आणि मग तेव्हाच त्या कावळ्याने त्याला आवाज दिला आणि कावळ्याचा आवाज ऐकून हरिण त्यातून ताबडतोब पळाला. ओके, तम उद्दिश्य क्षेत्रपतींना क्षिप्तेन लगुडेन शृगालस्तावत हतः. आणि मग त्याला उद्देशून, त्या हरिणाला उद्देशून त्या क्षेत्रपतीने म्हणजेच त्या शेतमालकाने जी काठी मारली होती तर ती काठी त्या कोल्ह्याला लागली, कारण तो कोल्हा वाट बघत बसला होता बाजूलाच, तर त्याला लागली आणि तो कोल्हा त्या ठिकाणी मेला. ओके, तर अशा प्रकारे ही एक गोष्ट होती आणि कावळ्याने म्हणजे कावळा हा खरा मित्र होता त्या हरिणाचा आणि त्याने कशाप्रकारे हरिणाची सुटका केली त्या संकटातून हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे इथे मृगाचे म्हणजे हरिणाचे जे दोन मित्र होते, एक होता कावळा आणि दुसरा होता कोल्हा, तर यापैकी कावळा त्याचा खरा मित्र होता हे त्याला कळून चुकलं आणि त्याला हेही कळलं की कुठल्याही अपरिचित व्यक्तीशी आपण मित्रता करायला नाही पाहिजे, आपण मैत्री करायला नाही पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी प्राण्यांचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे प्राण्यांच्या आधारावर ही गोष्ट लिहिलेली आहे, तरीही यातून आपल्यालाही म्हणजे मनुष्यालाही खूप चांगली शिकवण मिळते की कोणत्याही अपरिचित व्यक्तीशी पटकन मैत्री करू नये आणि त्याचे गुण काय आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याला खरंच आपल्याशी निस्वार्थ हेतूने मैत्री करायची आहे का, तो आपल्याला संकट काळात मदत करेल का, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन मगच त्या व्यक्तीशी आपण मैत्री केली पाहिजे. मैत्रीमध्ये खोटेपणा आणि मोठेपणा ठेवू नये आणि खोटेपणा आणि मोठेपणा सोडून आपण मित्रता केली पाहिजे अशी शिकवण आपल्याला या पाठातून मिळते. ओके, तर अशा प्रकारे कोल्ह्याने चुकीच्या हेतूने म्हणजे स्वार्थी हेतूने हरिणाची मित्रता केली होती म्हणून शेवटी कोल्ह्याचाही अंत झाला, ती काठी त्या शेतमालकाने जी काठी मारली होती तर ती काठी लागून त्या कोल्ह्याचाही त्या ठिकाणी मृत्यू झाला. तर अशा प्रकारे एक छान सुंदर मस्त अशी गोष्ट होती, आय होप तुम्ही ती एन्जॉय केली असेल आणि खूप छान आहे मित्रता या हेतूने ती गोष्ट तयार केलेली आहे, खूप छान लिहिलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मग काय, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा.
नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळत राहील. टिंग टिंग. सो फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे की या चॅनलवरती 10 स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. काही व्हिडिओ अजूनही अपलोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर ते सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येकाची लिंक अवेलेबल आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.